आज आपण पाहणार आहोत खूप इंटरेस्टिंग मराठीमधून जर्नल नॉलेजचे प्रश्न आणि त्याची योग्य उत्तरे तर मित्रांनो वेळ वाया न घालता सुरू करूया आजचे लेसन आपला पहिला प्रश्न आहे असा कोणता देश आहे जिथे सर्वात कमी भाषेची शिक्षा दिली जाते ऑप्शन्स आहे ऑप्शन ए नेपाळ बी कोरिया सी अमेरिका डी भारत खूप इंटरेस्टिंग प्रश्न पाहणार आहोत पूर्ण लेसन खूप इंटरेस्टिंग होणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी भारत पुढील प्रश्न जगामध्ये सर्वात कमी बोलली जाणारी भाषा कोणती ऑप्शन आहे ए मराठी बी इटालियन सी हिंदी डी कन्नड या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी इटालियन पुढील प्रश्न सर्वात धोकादायक कोणती बॉर्डर आहे ऑप्शन ए नेपाळ आणि अमेरिकेची बॉर्डर बी पाकिस्तान आणि भारतची बॉर्डर सी भारत आणि चीनची बॉर्डर किंवा डी चीन, ची चीन आणि पाकिस्तानची बॉर्डर खूप इंटरेस्टिंग प्रश्न पाहता या प्रश्नाची योग्य उत्तर ऑप्शन बी पाकिस्तान आणि भारतची बॉर्डर पुढील प्रश्न विमानात जास्तीत जास्त किती लिटर पेट्रोल भरू शकतो ऑप्शन ए सोळा हजार लिटर बी दहा हजार लिटर सी दोन हजार लिटर किंवा डी सतरा हजार लिटर तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोळा हजार लिटर पुढील प्रश्न भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन ए क्रिकेट बी खो खो सी कबड्डी किंवा डी हॉकी या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी हॉकी लक्षात ठेवा भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे आणि सर्वात आवडता खेळ हा क्रिकेट आहे पुढील प्रश्न सर्वात छोटा ग्रह कोणता ऑप्शन ए बुद्ध बी गुरु सी सूर्य किंवा डी मंगळ या प्रश्नाची योग्य उत्तर ऑप्शन ए बुद्ध पुढील प्रश्न सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी जपान किंवा डी युक्रेन या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी युक्रेन पुढील प्रश्न बांगलादेशाची राजधानी कोणती आहे ऑप्शन ए टोकियो बी ढाका सी नॉइल डी कबूल या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी ढाका पुढील प्रश्न गोवाची राजधानी काय आहे ऑप्शन ए मुंबई बी कोल्हापूर सी पणजी डी उत्तर प्रदेश खूप इंटरेस्टिंग प्रश्न पाहतो अशा इंटरेस्टिंग प्रश्नासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी पणजी पुढील प्रश्न गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव काय होते ऑप्शन ए केशव बी सिद्धार्थ सी किरण किंवा डी यश या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी सिद्धार्थ पुढील प्रश्न कोणत्या जीवाच्या चमडीपासून चाळीस पेक्षा जास्त औषधे केली जातात त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए डुक्कर ऑप्शन बी हरिण ऑप्शन सी कासव ऑप्शन डी मांजर फ्रेंड खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि या क्वेशनचे योग्य उत्तर ऑप्शन सी कासव पुढील प्रश्न कैरी खाल्ल्यामुळे कुठला आजार बरा होतो फ्रेंड खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण प्रश्न आहे त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षयन ए मधुमेह ऑप्शन बी हार्ट अटॅक ऑप्शन सी कॅन्सर किंवा ऑप्शन डी ऍसिडिटी फ्रेंड खूपच इंटरेस्टिंग प्रश्न उत्तरी पाहतोय या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी ॲसिडिटी नेक्स्ट क्वेशन भारतीय पोलिसांमध्ये सर्वात वरिष्ठ पद कुठले असते त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए आय पी एस ऑप्शन बी पी एस आय ऑप्शन सी डी आय जी किंवा ऑप्शन डी एस पी फ्रेंड खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी डी आय जी नेक्स्ट क्वेश्चन सर्वात महाग कोणत्या प्राण्याचे रक्त असते खूपच इंटरेस्टिंग प्रश्न त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए साप ऑप्शन बी माणूस ऑप्शन सी सिंह किंवा ऑप्शन डी खेकडा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी केकडा फ्रेंड तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट क्वेशन कोणत्या देशात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन होते त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षयन ए फ्रान्स ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी भारत किंवा ऑप्शन डी जपान खूप महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी भारत नेक्स्ट क्वेश्चन उन्हाळ्यामध्ये कोणत्या रंगाच्या कपड्यांमुळे जास्त घाम येतो त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए लाल बी हिरवा सी पांढरा डी काळा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी काळा उन्हाळ्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घातले तर खूप जास्त घाम येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या लाकडाला गरिबाचे लाकूड म्हटले जाते त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षयन ए केळी बी शेवगा सी बांबू डी आंबा खूप महत्वपूर्ण प्रश्न आणि योग्य उत्तर ऑप्शन सी बांबू नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याच्या दोन राजधानी आहेत त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए हरियाणा बी जम्मू काश्मीर सी पंजाब डी राजस्थान फ्रेंड खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी जम्मू काश्मीर नेक्स्ट क्वेश्चन खालील कुठल्या गोष्टीपासून आपण तेल निर्माण करू शकतो त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षयन ए केळी बी आंबा सी नारळ बी सफरचंद आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी नारळ नेक्स्ट क्वेश्चन रोज अंडे खाल्ल्याने काय शरीरात बदल होतो त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए वजन वाढते बी उंची वाढते सी नख वाढतात डी वरील सर्व फ्रेंड तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका योग्य उत्तर ऑप्शन ए वजन वाढते नेक्स्ट क्वेशन पाण्यातील कुठला मासा जो हवेमध्ये उडू शकतो त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए बिलफिश ऑप्शन बी डॉल्फिन ऑप्शन सी फ्लाइंग फिश किंवा ऑप्शन डीवरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी फ्लाइंग फिश नावामध्येच फ्लाइंग हा शब्द आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशात मुलींना लग्न करण्यासाठी मुलगाच मिळत नाही त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन उप्षयन ए ब्राझील बी चीन सी अमेरिका डी थायलंड या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए ब्राझील नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणत्या पुरुषाच्या एकूण पत्नींची संख्या एकोणचाळीस व मुलांची संख्या चौऱ्याण्णव आहे त्यासाठी ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केवरीदास ऑप्शन बी जीवना चाना ऑप्शन सी जिमानस किंवा ऑप्शन डी विकास फ्रेंड खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी जीवना चाना नेक्स्ट क्वेशन मोदींच्या पत्नीचे नाव काय आहे खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण प्रश्न त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन option ए यशोदा बेन ऑप्शन बी यशोदा बेन ऑप्शन सी कामिनी बेन किंवा ऑप्शन डी वरील एकही नाही फ्रेंड या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी जशोदाबेन नेक्स्ट क्वेशन कोणत्या देशामार्फत सर्वात जास्त युद्धे खेळली जातात त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए जपान बी चीन सी भारत बी इंग्लंड आणि या प्रश्नांचे योग्य उत्तर ऑप्शन डी इंग्लंड नेक्स्ट क्वेशन मराठी कॅलेंडरचा पहिला महिना कुठला असतो खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए चैत्र बी कार्तिक सी वैशाख किंवा डी वरील एकही नाही या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी वैशाख नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणत्या शहरामध्ये सर्वात पहिले विद्युत रोषणाई आली होती खूपच महत्वपूर्ण प्रश्न त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए मुंबई बी कोलकत्ता सी पुणे चेन्नई आणि योग्य उत्तर ऑप्शन बी कोलकत्ता नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त गाव आहेत त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र बी गुजरात C, उत्तर D, सी उत्तर प्रदेश डी बिहार फ्रेंड तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा योग्य उत्तर ऑप्शन सी उत्तर प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन फ्रेश नॉलेज म्हणून कुठली गोष्ट ओळखली जाते खूपच महत्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन त्यासाठी ऑप्शन्स ऑप्शन ए जनरल नॉलेज ऑप्शन बी करंट अफेअर्स ऑप्शन सी फॅक्ट नोट्स किंवा ऑप्शन डी पुस्तक वही खूपच mm -hmm. इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय येऊ शकते ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच तुमचा स्कोर किती झालाय म्हणजे वीस पैकी तुम्ही किती प्रश्नांचे योग्य उत्तरे देऊ शकलात ते देखील प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा तर फ्रेंड हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार